हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एअरपोर्टचे लवर असाल, तुम्हाला एअरपोर्ट जॉईन करायचं असेल, तर त्याची नोटिफिकेशन आलेली आहे. एफ कॅटची नोटिफिकेशन आलेली आहे. वर्षातून ही नोटिफिकेशन दोनदा येतं. फेब्रुवारी एकदा आलेली होती, फेब्रुवारी फेजसाठी एकदा आलेली होती. आता ऑगस्टमध्ये जे आहे त्याच्यासाठी नोटिफिकेशन आलेली आहे. शॉर्ट नोटीस आपल्याकडे आलेली आहे. तर या नोटिफिकेशन मध्ये काय काय आपल्याला दिलेलं आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे, सिलेबस काय आहे, एक्झाम डेट्स काय आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, एज लिमिट काय आहे, या सर्वांची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओ थ्रू बघणार आहोत. व्हिडिओला सर्वात शेवटपर्यंत बघत राहा, सो दॅट तुम्हाला कम्प्लीट इन्फॉर्मेशन एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. चला सुरू करूया. बघा, भारतीय वायुसेना इंडियन एअरफोर्स ची ही नोटिफिकेशन आहे. 2024 मध्ये आलेली नोटिफिकेशन आहे. हे शॉर्ट नोटीस आहे फॉर कोर्सेस कमेन्सिंग इन जुलै 2025. 2025 मध्ये याचा जो कोर्स आहे, इंडियन फोर्सचा जो कोर्स आहे, तो तुमचा सुरू होऊन जाईल. नंबर ऑफ याच्यामध्ये बेसिकली वॅकन्सीज कॅटेगरायझेशन या प्रकारे झालेलं आहे. 3 याच्यामध्ये पोस्ट दिलेला आहे. एक फ्लाइंग आहे, एक ग्राउंड ड्युटी टेक्निकल आणि एक ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल, असं 3 कॅटेगरीज मध्ये याचं डिव्हिजन झालेले आहे. एफ कॅट एंट्री आता याच्यामध्ये मेन साठी आहे, फ्लाइंग साठी आहे. फ्लाइंग मध्ये मेन साठी आहे 18 वॅकन्सी, वुमेन साठी आहे 11 वॅकन्सीज. ग्राउंड ड्युटी साठी इथे या प्रकारचं 88 वॅकन्सी आणि 36 वॅकन्सी. एई साठी 23 आणि एई साठी 9 वॅकन्सीज. एई म्हणजे बेसिकली हे पोस्ट आहे. ग्राउंड ड्युटी साठी वेपन सिस्टीम ब्रांच आणि वेपन सिस्टीम WS ब्रांच, याच्यामध्ये ऍडमिन, LGS, ACTS, EDN आणि MET या प्रकारचे हे ब्रांचेस आहेत, या प्रकारचे पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये हे नंबर ऑफ याचे जे काय म्हणताला वॅकन्सीज इथे आपल्याला दिलेल्या आहेत. हे झालं तुमचं नॉन टेक्निकलसाठी, हे झालं तुमचं टेक्निकलसाठी आणि हे झालं तुमचं फ्लाइंगसाठी. नंतर काही NCC स्पेशल एंट्री सुद्धा आहेत ज्याचं कॅटेगरायझेशन फ्लाइंग ड्युटीमध्ये होईल. याच्यासाठी पण 10% सीट आउट ऑफ द CDSE वॅकन्सीज फॉर PC अँड 10% सीट आउट ऑफ AF CAT वॅकन्सीज फॉर SSC हे रिझर्व वॅकन्सीज याच्यामध्ये दिलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये इम्पॉर्टंट जी गोष्टी आहेत ते आहेत टाईप ऑफ कमिशन SSC फॉर मेन अँड वुमेन. द एंगेजमेंट पिरियड फॉर फ्लाइंग ब्रांच SSC ऑफिसर इज 14 years फ्रॉम द डेट ऑफ कमिशनिंग. जेव्हापासून तुमचं जॉईनिंग होतं त्या दिवसापासून 14 year पर्यंत तुम्ही सर्व्हिस घेऊ शकता. द इनिशियल टेनर फॉर SSC ऑफिसर इन ग्राउंड ड्युटी टेक्निकल अँड नॉन टेक्निकल ब्रांचेस वुड बी फॉर अ पिरियड ऑफ 10 years अँड एक्सटेन्शन ऑफ 4 years मे बी ग्रांटेड सब्जेक्ट टू द सर्व्हिस रिक्वायरमेंट अवेलेबिलिटी ऑफ वॅकन्सीज विलिंगनेस सुटेबिलिटी अँड मेरिट. याच्या बेसिसवर तुम्हाला 4 वर्षाचं रिझर्वेशन मिळू शकतं, एक्सटेन्शन मिळू शकतं, पण 10 वर्ष हे तुमचं नक्कीच चालणार. नंतर ग्रँट ऑफ परमनंट कमिशन PC ॲट अ लेटर डेट हे तुम्ही नोटिफिकेशनमध्ये वाचू शकता. याचा जर एज क्रायटेरिया आपल्याला बघायचा असेल तर एज क्रायटेरिया आहे 20 ते 24 वर्ष ॲज ऑन 1 जुलै 2025. 1 जुलै 2025 पर्यंत तुमचं एज जे आहे हे 20 ते 24 या मध्ये असायला पाहिजे. म्हणजेच तुमचा जो जन्म आहे हा 2 जुलै 2000 नंतरचा आणि 1 जुलै 2005 अगोदर व्हायला हवा. 2 जुलै 2001 नंतर आणि 1 जुलै 2005 अगोदर तुमचा जन्म झालेला असावा. म्हणजेच तुम्ही 20 ते 24 या कॅटेगरीमध्ये या एजमध्ये बसू शकता. त्यानंतर ग्राउंड ड्युटीसाठी तुम्हाला सांगितलेलं आहे जे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ब्रांचेस आहे याच्यामध्ये 2 पोस्ट आहेत, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ग्राउंड ड्युटीमध्ये. याच्यामध्ये 20 ते 26 वर्षाचं एज लिमिट आहे आणि तुम्हाला सांगितलं आहे 2 जुलै 1999 टू 1 जुलै 2005 2 जुलै 1999 नंतर आणि 1 जुलै 2005 अगोदरचा तुमचा जन्म असायला पाहिजे. इथं जे एज लिमिट आहे हे 26 वर्षाचं आहे. याच्यानंतर काही फिजिकल मेडिकल स्टँडर्ड एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड सिलेक्शन प्रोसेस सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. जे आहे डिटेल्स ऑन फिजिकल मेडिकल स्टँडर्ड एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड सिलेक्शन प्रोसिजर आर अवेलेबल इन डिटेल नोटिफिकेशन ऑन द वेबसाईट. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे एक शॉर्ट नोटिफिकेशन आहे,
कम्प्लीट नोटिफिकेशन आर येट टू कम, सध्या ती आलेली नाही आहे. तर जेव्हा पण कम्प्लीट नोटिफिकेशन येईल तर त्याच्यामध्ये हे प्रोसेस डिटेल स्टँडर्ड फिजिकल वगैरे स्टँडर्ड हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं राहील. सध्यासाठी आपल्याकडे एवढी इन्फॉर्मेशन नाही आहे. ट्रेनिंग आहे याच्यामध्ये, ट्रेनिंग विल कमेन्स इन द फर्स्ट वीक ऑफ जुलै 2025. जुलै 2025 याचं एक ट्रेनिंग राहतं, ते ट्रेनिंग तुम्हाला चालू होऊन जाईल. जे पण शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट असतात फॉर ऑल द कोर्सेस ऍट एअरफोर्स अकॅडमी डुंडीगल जे हैदराबादमध्ये येतं. द ड्युरेशन ऑफ द ट्रेनिंग फॉर द फ्लाइंग अँड ग्राउंड ड्युटी टेक्निकल ब्रांचेस इज 62 weeks अँड दॅट ऑफ ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल ब्रांचेस इज 52 weeks. 52 weeks म्हणजे जवळपास एक वर्ष होतं आणि 62 weeks म्हणजे जवळपास एक वर्ष अडीच महिने. जवळपास म्हणजे असं कन्सिडर करा की 15 महिन्याचं ट्रेनिंग आणि 12 महिन्याचं ट्रेनिंग हे तुम्हाला दिलं जातं डिपेंडिंग ऑन द टेक्निकल आणि नॉन टेक्निकल स्ट्रीमवर. नंतर याचा मध्ये काही तुम्हाला टेस्ट स्केल सुद्धा आहे. जसं फ्लाइंग ऑफिसर, जेव्हा तुम्ही जॉईन कराल ऍज अ फ्लाइंग ऑफिसर तर 56,100 to 177,500 पे स्केल तुम्हाला मिळेल. लेवल 10 राहील, MSP 15,500 याच्यासोबत आहे. बँक इज मॅन्डेटरी ऍट द टाइम ऑफ जॉईनिंग एअरफोर्स अकॅडमी. आधार कार्ड इज ऑल्सो मॅन्डेटरी फॉर रजिस्ट्रेशन. आधार कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे. जॉईन करताना बँक तुमचं अकाउंट, बँक ओपनिंग अकाउंट तुमचं झालेलं असायला पाहिजे हे याने सांगितलेलं आहे. IAF ऑफिसर ऑफर्स यू पे ऑन कमिशन ऍज पर 7 CPC. जे इंडियन एअरफोर्स आहे ते 7 पे कमिशननुसार तुम्हाला सॅलरी ऑफर करतं. याच्यानंतर तुम्हाला काही सांगितलं आहे इम्पॉर्टंट गोष्टी. जसं सॅलरीमध्ये आहेत अलाउन्सेस, डिफरंट डिफरंट अलाउन्सेस असतात. जसं काही अलाउन्सेस म्हणजे फ्लाइंग, ट्रान्सपोर्ट, टेक्निकल, फील्ड एरिया, स्पेशल कॉम्पन्सेटरी, हिल एरिया, स्पेशल फोर्स, सेचेन, आयसलँड स्पेशल ड्युटी, हे व्हॅरी करतं. तुमची पोझिशन कोणती आहे, तुमचं लोकेशन कोणतं आहे, तुम्हाला कोणता एरिया मिळाला, तिथलं ऍटमॉस्फिअर कसं राहतं, या सर्व गोष्टीवर ते डिपेंड करतं तुमचं पे स्केल. ठीक आहे, म्हणजे पे स्केल इन द सेन्स अलाउन्सेस, ऍडिशनल पे स्केल. प्रिव्हिलेजेस, एअरफोर्स ऑफिसर आर एंटायटल टू फर्निश अकोमोडेशन, कॉम्प्रिहेन्सिव्ह मेडिकल कव्हर फॉर सेल्फ अँड डिपेंडंट. हे तुम्हाला स्वतःसाठी करायचं आहे. कॅन्टीन ऑफ ऑफिसर मेस लोन्स आर सबसाइड रेट्स LTC एक्सेट्रा लिव 60 days अॅन्युअल अँड 20 days कॅज्युअल. तर याच्यामध्ये जो एका वर्षाचा जो ड्युरेशन असतो विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये तुम्ही 60 दिवस अॅन्युअली तुम्हाला सुट्ट्या मिळेल, 20 दिवस कॅज्युअल लिव्ह सुद्धा याच्यामध्ये आहेत. जवळपास 80 लिव्ह तुम्हाला ग्रँटेड आहे एका वर्षामध्ये. नंतर इन्शुरन्स असतो याच्यामध्ये 1.10 crore, 1.1 म्हणजे 1.1 crore तुम्हाला इथं इन्शुरन्स दिलेला जातो. ठीक आहे, आणि हा इन्शुरन्स तुम्हाला दिला जातो एअरफोर्स ग्रुप इन्शुरन्स सोसायटी AFGIS या कंपनी थ्रू. काही आणखी गोष्टी आहेत जसं स्पोर्ट्स अँड ऍडव्हेंचर. इंडियन एअरफोर्स प्रोव्हाइड स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटीज टू प्ले व्हेरियस स्पोर्ट्स अँड ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज. जसं की स्काय डायव्हिंग, मायक्रो लाईट फ्लाइंग, माउंटेनियरिंग आणि वॉटर रॅफ्टिंग एक्सेट्रा. जर तुम्हाला आता एक पिक्चर आला होता, कोणता नाव होतं, आय गेस हिरोईन होती दीपिका पादुकोण आणि हिरो होता ऋतिक रोशन. एअर फोर्सवरच काहीतरी पिक्चर होता, आय डोंट रिमेंबर द नेम एक्झॅक्टली राईट नाव. पण तो जे पोस्ट असतात किंवा जी फ्लाइंग ड्युटी आहे आणि ग्राउंड ड्युटी जी आहे त्याच्यामध्ये दाखवलेली, ते हीच पोस्ट याच्यामध्ये आहे. म्हणजे हीच एक्झाम ती त्यासाठी तुम्हाला अपडेट करावं लागतं. आणि तुम्हाला आठवत असेल की जर तुम्ही मूवी बघितला असेल तो, तर ऋतिक रोशनला काही कारणास्तव सस्पेंड केल्यानंतर त्याला हैदराबादला पाठवलं जातं ट्रेनिंग देण्यासाठी. तिथल्या जे नवीन लर्नर आहेत, बिगनर आहेत, त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी. हे जे ट्रेनिंग मिळतं तुम्हाला 52 week आणि 62 weekचं, ते हैदराबाद डीडी गुल्लास मिळतं. ठीक आहे, तर तेच दाखवलं होतं आपलं त्या मूवीजमध्ये. याच्यासोबत काही अदर पॉलिसीज जे आहेत, जसं टॅटोज, द पॉलिसी ऑन द परमनंट बॉडी टॅटो इज ॲज फॉलोज. जे आपण हातावर गोंदतो किंवा टॅटू वगैरे असतात त्याच्यासाठी ही पॉलिसी आहे. परमनंट बॉडी टॅटू आर नॉट परमिटेड ऑन एनी अदर बॉडी पार्ट, इधर विजिबल ऑर नॉन विजिबल पार्ट, एक्सेप्ट ऑन द इनर फेस ऑर फोरआर्म्स. तर फोरआर्म्स किंवा इनर फेसच्या आतमध्ये जर एखादा टॅटू किंवा काही असेल, मार्क होऊन असेल, तर तेवढ्याच फक्त
परमिटेड आहे, अलाउड आहे, याच्या व्यतिरिक्त कोणताही दिसणारा किंवा न दिसणारा टॅटू इथे अलाउड नसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्राईब्स विथ टॅटू मार्क्स ऑन द फेस ऑर बॉडी एज पर देअर एक्झिस्टंट कस्टम अँड ट्रेडिशन विल बी परमिटेड ऑन अ केस टू केस बेसिस. जे पण ट्राईब्स कॅटेगरीमधून येतं त्यांना काही जन्मता दिल्या गेलेल्या टॅटूज आहे किंवा त्यांचे रिलेशन किंवा त्यांचं रिलीजन किंवा कम्युनिटीनुसार जे दिले गेलेल्या टॅटूज आहेत किंवा मार्क्स आहेत तेवढं त्याला अलाउड आहेत, पण ते बेसिस ते डिपेंड करतात सगळ्यात शेवटी. ठीक आहे. नंतर आहे नेक्रोटिक्स, काही टेस्ट असतात, मेडिकल टेस्ट वगैरे आहेत. कंडक्ट ऑफ ऑनलाईन टेस्टिंग फॉर एफ कॅट एक्झामिनेशन अँड फी स्ट्रक्चर. तर याच्यासाठी जे फी स्ट्रक्चर आहे मित्रांनो ते आहे 550 रुपयाचं इन्क्लुडिंग GST. एंट्री आर नॉट रिक्वायर्ड टू पे. कॅन्डिडेट रजिस्टरिंग फॉर NCC स्पेशल एंट्री. जे पण NCC स्पेशल एंट्रीसाठी अप्लाय करत आहेत, त्या पोस्टसाठी अप्लाय करत आहेत, तर त्यांना कोणतीच फी लागणार नाही आहे. याच्या व्यतिरिक्त बाकी सर्व पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर 550 रुपये ही रजिस्ट्रेशन फी इथे सांगितलेली आहे. त्यानंतर आहे मॅरिटल स्टेटस. कॅन्डिडेट मस्ट बी अनमॅरिड ऍट द टाइम ऑफ कमेन्समेंट ऑफ द कोर्स अँड मॅरेज इज नॉट परमिटेड ड्युरिंग ट्रेनिंग. इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. जर तुम्ही ट्रेनिंग तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही ट्रेनिंगमध्ये गेले तरी तुम्ही लग्न करू शकत नाही. तुम्हाला ट्रेनिंगमध्ये किंवा सिलेक्शनच्या वेळेस लग्न झालेलं नसो, तुम्ही अनमॅरिडच पाहिजे. एकदा ट्रेनिंग संपली तुम्ही नंतर लग्न करू शकता. यू कॅन गेट मॅरिड आफ्टर युअर ट्रेनिंग ओनली. ठीक आहे. बाकी केसमध्ये तुम्ही अनमॅरिडच पाहिजे, इथे लग्न झालेला कॅन्डिडेट नसावा. कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू मेंटेन देअर युनिक रजिस्टर्ड ईमेल ID अँड मोबाईल फोन नंबर ऍक्टिव्ह थ्रू आउट द सिलेक्शन प्रोसेस. हे नॉर्मली प्रत्येक एक्झाम मध्ये राहतात. प्लीज नोट दॅट द इन्फॉर्मेशन फिल अप बाय द कॅन्डिडेट इन ऑनलाइन अप्लिकेशन फॉर्म विल बी कन्सिडर्ड फायनल. त्याच्यानंतर कोणतेच चेंजेस होणार नाहीत हे प्रत्येक एक्झाम मध्ये आपल्याला सांगितलं जातं. ट्रॅव्हल अलाउन्सेस सांगितलं आहे, काही ट्रॅव्हल अलाउन्सेस आपल्याला मिळतं ऍडिशनली, त्याच्याबद्दलचीही इन्फॉर्मेशन आहे. फिजिकल कंडिशनिंग तुम्हाला दिली आहे. ती SSB जी एक्झाम होतं याच्यामध्ये म्हटलं आहे टू अचीव्ह अन ॲबिलिटी टू रन 0.1 mile, म्हणजे जवळपास 1 mile म्हणजे 1.6 kilometer इन 10 minutes. डू 10 push-ups अँड 3 chin-ups. सोबत सांगितलं आहे की आपल्याला 1 mile म्हणजे 1.6 kilometerचा डिस्टन्स जे आहे ते तुम्हाला कव्हर करायचं आहे 10 मिनिटांमध्ये. 10 push-ups आहेत, 3 chin-ups आहेत. ठीक आहे. 10 push-ups आणि 3 chin-ups सांगितले आहेत. प्रॉस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट्स आर ऑल्सो ऍडवाइज टू कीप देमसेल्फ इन गुड फिजिकल कंडिशन टू अडॅप्ट टू फिजिकल ट्रेनिंग ऍट AFA विच इनकम्पासेस रनिंग, स्विमिंग, रोप क्लाइम्बिंग अँड अदर फॉर्म ऑफ फिजिकल ट्रेनिंग. यासाठी तुम्ही प्रिपेअर असायला पाहिजे, चांगल्या फिजिकल कंडिशनमध्ये तुम्ही असायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही क्वेरीज असेल, तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल, तर याने इथे एक ईमेल ID दिलेला आहे efcatsale@cdac.in. सोबत काही नंबर्स दिलेला आहे, टॉल फ्री क्रमांक जसं 011-230-10231 किंवा टॉल फ्री नंबर आणखी एक आहे जो आहे 1800-112-448. सोबत एक QR कोड पण याने दिला आहे. जर तुम्हाला काही आणखी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही हा कोड सुद्धा स्कॅन करू शकता. दिस इज ऑल अबाउट शॉर्ट नोटिफिकेशन ऑफ AFCAT. आणखी कम्प्लीट इन्फॉर्मेशन यायची आहे. एकदा ती कम्प्लीट इन्फॉर्मेशन आली की आपण त्याला सुद्धा एक्सप्लेन करूया, त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले आहेत का ते सुद्धा आपण बघूया. सध्यासाठी एवढं लक्ष ठेवा की ही ऑगस्टसाठी नोटिफिकेशन आहे. ऑगस्ट जो आता नवीन फेज होईल त्याच्यासाठी आहे. 2024 चालू आहे, 25 याची ट्रेनिंग चालू होणार जुलैमध्ये, जे हैदराबादला राहील. ओके, तर आजसाठी एवढंच. आपण भेटूया आपला नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, अँड डोंट फॉरगॉट टू सबस्क्राईब मेगाबिट एज्युकेशन यवतमाळ YouTube चॅनल. थँक्यू सो मच.